जिजाऊ स्पर्धा परीक्षा अकॅडमीवर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत या व्हिडिओमध्ये आपण वाय एम टी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल खारघर मुंबई बी एम एस कॉलेज जो फर्स्ट ॲडमिटेड आहे की त्याचा रँक किती आहे आणि लास्ट ॲडमिटेड जो आहे तर त्या विद्यार्थ्याचा रँक म्हणजे रँक म्हणजेच काय तर स्कोअर बघूया कारण रँकपेक्षा आपल्याला स्कोअर महत्त्वाचा आहे सध्या या साईडचा भाग ब्लर दिसतोय रीजन असं की या साईडला मुलांचे नाव आलेले आहेत या कॉलेजच्या चॅनलवरील अपडेट तुम्हाल तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं म्हणजे येणारे जे पुढचे व्हिडिओज आहेत काउन्सलिंग संबंधी पूर्ण माहिती तुम्हाला अधिकृत या ठिकाणी मिळते बघा फर्स्ट जो स्टुडंट या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे तर तो ओपन कॅटेगरीमधून ॲडमिट झालेला आहे डेट ऑफ ॲडमिशन जी आहे तर ती आहे तीन सहा दोन हजार एकवीस आणि जनरल टाईप ऑफ कोटा आणि यामध्ये त्याला चारशे सत्तावीस एवढे मार्क्स नीटमध्ये प्राप्त झालेले होते आपण जर याला बघत गेलो तर जो दुसरा आहे तर तोसुद्धा ओपनमधला आहे आणि त्याला चारशे सदोतीस एवढे मार्क्स आहे आता नंबर तीन जो आहे तर तो एस सी कॅटेगरीमध्ये बट त्याचा जो कोटा आहे तो तो रिझर्वेशनमधून आहे तर त्याला आहे चारशे आठ मार्क्स मित्रांनो बी एच एम एस बी एस सी नर्सिंग बी पी टी एच तर याचे सेपरेट व्हिडिओज यानंतर बनतील तर त्यामुळं तुम्हाला थोडं अपडेट राहण्यासाठी बेल ॲक्वॉनला क्लिक करायला विसरायचं नाही आहे बघा टी थ्री कॅटेगरी जनरलमधून ॲडमिशन झालेली आहे कारण मार्क्स चांगले होते चारशे चौतीस मार्क्स या ठिकाणी आलेले आहे ओपन कॅटेगरी जनरलमधून ॲडमिशन झालेली आहे चारशे एक्कावन्न मार्क्स आहे तर हा जवळपास विद्यार्थ्याचा क्रमांक आहे पाचवा आता तुम्हाला उत्सुकता असेल की कमीत कमी जे मार्क्स आहेत तर ते नेमके किती आहेत तर हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय बट हे समजावून घ्या की या डेटमध्ये फरक जो आहे बघा ही जे ना तीन सहा तीन पाच त्यानंतर एक दहा तीन चार तर हे जे आहे तर यामध्ये तुम्हाला फरक दिसतो आहे आणि हे जे आहे बघा ही जी ॲडमिशन आहे तर ही जवळपास सहाव्या महिन्यातली ॲडमिशन आहे तर ही पाचव्या महिन्यातली ॲडमिशन आहे तर ही डायरेक्ट दहाव्या महिन्यातली ॲडमिशन आहे तर हे असं कशामुळे झालं याचं रिझनसुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघूया बघा ही जी आहे तर ही फेब्रुवारी महिन्यातली ॲडमिशन आपल्याला दिसतं आहे तर याचं रिझन समोर मी तुम्हाला सांगतोय बट आपण या लिस्टला एकदा बघूया बघा जर आपण समोर घेत गेलो याला तर या ठिकाणी चारशे एकोणतीस चारशे साठ हे बघा दोनशे बावन्न मार्क्सवाला आला बट दोनशे बावन्न कशामुळं तर ही कॅटेगरी सी आहे आणि रिझर्वेशनमधून हा विद्यार्थी त्या ठिकाणी गेलेला आहे आणि आपण आज सध्या जे बी एम एस कॉलेजचा बघतो बघतोय बघत आहोत तर त्याचं नाव मी तुम्हाला वरती सांगितलेलं आहे कार घरचं हे कॉलेज आहे आणि बऱ्याच कमेंटसुद्धा होत्या बघा आता हे तीनशे चौऱ्याऐंशी मार्क्स एस सी कॅटेगरी रिझर्वेशनमध्ये आलेला हा स्टुडंट आहे आपण जर याला स्क्रोल करत गेलो तर आपण समोरच्या पेजवर जे तुम्हाला दिसतंय तर तुम ते खूप तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण याचीच वाट आपण सर्वजण बघत असतो की ओबीसी कॅटेगरी आणि याला आहेत एकशे सतरा गुण एकशे सतरा मार्क्स या विद्यार्थ्याला या कॅटेगरीमधून ॲडमिशन झालेली याची आणि जो या ठिकाणी तुम्हाला बदल दिसतोय तर तो, तो फक्त हा बदल आहे पंधरा तीनला ॲडमिशन झालेली आहे पंधरा मार्च दोन हजार एकवीसला याचं रिझन असं की त्यावेळेस इन्स्टिट्युशनल राऊंड हे स्टार्ट झालेले होते आणि इन्स्टिट्युशनल राऊंडमधून या विद्यार्थ्याचा इन्क्लुडिंग पंधरा टक्के एन आर आय कोटा तर अशी या विद्यार्थ्याची ॲडमिशन झालेली आहे निश्चितच तुम्हाला हा जो कोटा आहे याबद्दल पूर्ण माहिती असेल जर माहिती नसेल तर नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा मी त्याचा अँसर कळेल बघा हे जे जे दोन्ही विद्यार्थी आहे तर हे पंधरा टक्के इन्क्लुडिंग आहे इन्स्टिट्युशनल कोटा तर यामध्ये याला एकशे सतरा मार्क्स आहे आणि हा जो विजेचा विजेचा आहे तर याला एकशे चव्वेचाळीस मार्क्स आहे तुम्ही जे थमनेलवर रीड केलं होतं तर त्याची एक क्वेरी तुमच्यासमोर एकशे सतरा मार्क्सवाली आली आता जो फर्स्ट ॲडमिटेड आहे तर तो तुम्हाला काही समोरच्या पेजवर दिसणार आहे बघा आता आपण याला जर स्क्रोल करत गेलो तर हे एकशे एक्क्याण्णव मार्क्स आहे हा सुद्धा इन्स्टिट्युशनल कोट्यामधला आपल्याला दिसतोय आणि जर आपण याला समोर घेत गेलो गे तर हे आपल्याला आहे की दोनशे सदोतीस एस टी पट हा रिझर्वेशन आणि हे जे दोनशे आहे तर हे इन्स्टिट्युशनल कोट्यामधून तर पाचशे एक जो आहे तर तो यामधला सगळ्यात पहिला विद्यार्थी आहे तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता व्हिडिओची लेंथ वाढू नये तर यासाठी मी तुम्हाला तो पाचशे एकवाला कुठे काय हे सगळं दाखवत नाही आहे बट या कॉलेजमधल्या टोटल सीट्स ज्या आहेत त्या त्या हंड्रेड सीट्स आहे आणि हे बघा हे इन्स्टिट्यूशनलचे विद्यार्थी तुम्हाला दिसत आहेत आणि यामध्येच तुम्हाला पाचशे एकसुद्धा मिळून जाईल की जे सध्या तुमच्या समोर जे आहे चारशे ऐंशीपर्यंत आपण आलो आहे चारशे एकोणसत्तरपर्यंत आलो आहे बट आता हे बघा पाचशे एक ओपनमधून ॲडमिशन झालेली आहे जनरल कॅटेगरी ओके तर आतापर्यंत तुम्ही जर लाईकवर क्लिक करायचं विसरला असाल तर नक्की एकदा लाईकवर क्लिक करा आणि व्हिडिओला किमान एकदा शेअर करा